आई औश ओ नो आई ग औश ओ नो आहा या दुखण्यावर मला उपाय सापडला. निर्मल सर रोमॅक तेल दुखण्याला पडवी असे की कधी नव्हतेस. घृतकुमारी की ये जाती परिपूर्ण पोषण मूल्य देने वाली निर्मल एलोवेरा पल्प जूस फाइबर युक्त होने के कारण ये सभी पचन संबंधी विकारों में उपयुक्त है. मेरी वो बहनें जो अपने स्किन को लेके कॉन्शियस हैं, उनके लिए खुशखबर, इस जूस की वजह से आपकी स्किन निरोगी और मुलायम हो जाती है. मम्मी कहती है कि बाहर का पानी बिल्कुल नहीं पीना चाहिए. गंदे पानी से बहुत सारी बीमारियां फैलती है. साइट्रेट वाटर प्यूरिफायर ये पानी को क्लीन और हेल्दी बनाता है. संकट से सुरक्षा बनी. अरे काय चाललंय काय तुझं? अरे मी कुठे घंटा वाजवतो? हा वाजवतो काय? डोळे फुटले काय तुझे? मी पण काय मूर्ख आहे? मी याला कसं दिसणार? मरतोय मला. मी यमदूत. आमच्या नादाला लागू नको, नाहीतर जीवाला मुकशील. आ पिस्तूल, बचाव बचाव. राणी, आय लव्ह यू राणी. रवी नको ना रे त्रास देऊ. त्रास कुठे देतोय? तुला स्वप्नातून जागा करतोय. सगळं व्यवस्थित होईल, फक्त तुम्ही श्रद्धा ठेवा. अशा वेळी श्रद्धा ही डळमळीत होते डॉक्टर. स्वतःच्या मुलाला तडफडताना पाण्यासारखी दुसरी शिक्षा नाही आईसाठी. हा माझा शर्ट आहे, हा मी घालायला हवा, तू नाही. अरे पण जय, अरे माझ्याकडे चांगलं शर्ट नव्हतं म्हणून. जे तुझ्याकडे चांगलं नसेल ते तू माझं घेणार आहेस? नाही चालणार नाही, चटका. आपले आजोबा किती छान दिसतात नाही? हो आपली फॅमिली पण खूप खुश आहे आज. अजून एक, अजून एक. नाही अजून नाही, अजून नाही. म्हणाल भुलली जगा विसरली प्रिय लेकरा, म्हणून अति संकटे उडत पातले मी घरा. थांबा 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 मंडळी, नवीन नवरा नवरी आहे ना? होय वाघोबा. जेजुरीचा खंडोबा तुमचा कुलदेव असे ना? होय वाघोबा. आता अख्ख्या संसाराचा भार तुम्हाला उचलायचा आहे, त्याला उचला नवरीला. हा परसेंट का हिसाब तो आपने दे दिया मां, बहुत बहुत शुक्रिया आपका, अच्छा लगा मुझे सुनकर. तो ये पूछने की गुस्ताखी कर सकता हूँ कि बाकी के 50% वो रूपा को दिए हैं? 10 साल का स्कूल जाने वाला बच्चा भी जानता है कि बिना पढ़े किसी भी पेपर पर साइन नहीं करना है. और आपको मैं कैसे समझाऊं? माणसं बदलत आहेत जगातली, त्यांची नीतिमत्ता बदलते आहेत, तत्व बदलत आहेत. पण मी माझ्या व्यवसायाशी कधीही प्रतारणा करणार नाही. मला शाळेचा निकाल 100% हवा. मग तो तुम्ही गोल बोलून आणा किंवा छड्या मारून आणा, मी तुम्हाला विचारणार नाही. मिसेस प्रेरणा राजाध्यक्ष, मला अक्कल शिकू नका. गेली 35 वर्ष याच क्षेत्रात काम करतोय मी. स्वप्निता, तुझी मम्मा दुसऱ्यांचं घर तुटू नये म्हणून वाचवायला धावली आहे, पण आपलं घर जर तुटत असेल तर वाचवशील ना? कंटाळा आला मला सगळ्याचा. मला आता मोकळ्याने श्वास घ्यायचा आहे.
या घरातल्या गुंत्यापासून कुठेतरी दूर जायचं एकटच. आपण समाजाला फार घाबरतो नाही? घाबरायलाच पाहिजे का? म्हणजे काय, आपण समाजामध्ये राहतो, समाजाची एखाद्याकडे वक्र दृष्टी पडली की तो आयुष्यात उठलाच म्हणून समजा. मूर्खासारखा इथल्या शाळेचा राजीनामा दिलाय आणि त्या खेडेगावात गेली ती. काय तर म्हणे तिला, त्या खेडेगावात शाळा काढायची आणि तिथल्या मुलांना शिकवायचंय. महाराज माफ करा, माफ करा महाराज, मला माफ करा. नांगरणीच्या वेळेस बैल हवा असेल, ट्रॅक्टर हवा असेल, कर्ज हवा असेल तर आठवतो हा विश्वजीत इनामदार. अहो मालक. अरे चुप, माझेच पैसे मी परत मागितले तर गावभर मी सावकारी करतो म्हणून बोबाटा करायला मोकळे. अग हे 9वीचं वर्ष आहे, पुढचं 10वीचं वर्ष आहे ना अजून. अग आई, पण 10वीचा पाया आहे ना 9वी. हो हो, आणि उद्या गेली नाहीस तर अगदी मेरिट मध्येच येणार नाहीस ना तू. कुठे असेल ती बाई? ओ यावेळी नक्कीच शाळेत. हे बघा इनामदार. अहो इनामदार साहेब, अहो इनामदार साहेब, ऐका माझं.